नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी इतिहास यातील इतिहासाची काल संकल्पना या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. यातली पहिली रिकामी जागा आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंबवर आधारलेली असते. याचं उत्तर बघूया. आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सणावर आधारलेली असते. दुसरी रिकामी जागा. इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला डॅश डॅश असे म्हटले जाते. याचं उत्तर आहे, इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सनपूर्व काळ असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न बघूया. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. यातला पहिला प्रश्न. कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो? याचं उत्तर बघूया. कालमापन करण्यासाठी कर्ब 14 विश्लेषण आणि काष्ठवलयांचे विश्लेषण यांसारख्या विविध वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न बघूया. इसवी सणाच्या पहिल्या 100 वर्षाचा काळ कसा लिहिला जातो? याचं उत्तर आहे, इसवी सणाच्या पहिल्या 100 वर्षाचा काळ इसवी सनपूर्व 101 असा लिहिला जातो. प्रश्न 3. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न. काळाची एकरेखीक विभागणी म्हणजे काय? याचं उत्तर बघूया. वार, आठवडा, पंधरवाडा, महिना, वर्ष अशा पद्धतीने आपण काळाची क्रमवार विभागणी करतो. 100 वर्षाचा काळ संपला की 1 शतक होते. अशी 10 शतके म्हणजे 1000 वर्ष संपली की 1 सहस्र पूर्ण होते. काळाच्या अशा विभागणीला एकरेखीव विभागणी म्हणतात. एकरेखीक विभागणीत एकापाठोपाठ येणाऱ्या वर्षांची क्रमवार मांडणी केली जाते. पुढचा प्रश्न बघूया. कालगणना करण्यासाठी एकके कोणती किंवा कालगणना करण्याची एकके कोणती? याचं उत्तर बघूया. कालगणना करण्यासाठी म्हणजे काळाची लांबी मोजणे. कालगणना मोजण्याची एकके पुढील प्रमाणे आहेत, सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवाडा, महिना, वर्ष, शतक आणि सहस्र अशी कालगणना करण्याची एकके आहेत. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 4. पुढील तक्ता पूर्ण करा. बघा, आता या ठिकाणी या प्रकारचा तक्ता दिलेला आहे. हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. आता आपल्याला जी इतिहासाची काल विभागणी करायची आहे, या ठिकाणी जे बॉक्सेस दिलेले आहे ते आपल्याला भरायचे आहे. बघा, आता या प्रकारे आपण तो तक्ता पूर्ण करू शकतो. इतिहासाची काल विभागणी 2 प्रकारे केली जाते. पहिला भाग म्हणजे प्रागैतिहासिक काळ आणि दुसरा भाग म्हणजे ऐतिहासिक काळ. प्रागैतिहासिक काळामध्ये इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा लागत नाही, तर ऐतिहासिक काळासाठी इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे. अशा प्रकारे आपण या इतिहासाची कालविभागणी करू शकतो. अशा प्रकारे आज आपण इतिहासाची कालसंकल्पना या पाठाचा स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.